विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वुड हॅव असलेली प्रश्नार्थक वाक्य म्हणजे एखादी कृती केली असती का अशा अर्थाचे वाक्य तयार करत असताना काय काळजी घ्यायला लागेल याच्या बाबतीतला अभ्यास करूया. चला तर मग करूया. एक, वुड वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं? वुड आय have played cricket, CRICKET. शेवटी काय? क्वेश्चन मार्क. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर ह्या वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद, म्हणून हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. मग याचा मराठीमध्ये अर्थ होईल मी क्रिकेट खेळलो असतो का? मी क्रिकेट खेळलो असतो का? मी क्रिकेट खेळलो असतो का? मी क्रिकेट खेळलो असतो का असा याचा अर्थ होतो. आणि याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. काय म्हणतात याला? व्हर्बल, VERBAL, व्हर्बल क्वेश्चन, QUESTION. किंवा अशा प्रश्नाचं उत्तर फक्त यस किंवा नो असतं. काय? यस किंवा नो, म्हणून त्याला यस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणतात. आलं लक्षामध्ये? आता आपण की नाही पुढचं वाक्य बघूया. दुसरं प्रश्नार्थक वाक्य ज्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन, WOULD, वुड बी Would we have played 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 cricket, CRICKET. शेवटी क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ होईल आम्ही क्रिकेट खेळलो असतो का? आम्ही क्रिकेट खेळलो असतो का? असतो का? आम्ही क्रिकेट खेळलो असतो का? क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य घेऊया तिसरं. Would you have played PLAYED? Would you have played cricket? CRICKET. Would you have played cricket? Question mark. मराठीत अर्थ तू क्रिकेट खेळला किंवा खेळला असतास का किंवा असती का? तू क्रिकेट खेळला असतास का? जर तुला अभ्यास असता तर तू क्रिकेट खेळला असतास का? त्याच्यानंतर चौथं वाक्य अनेकवचन. Would you have played cricket? मराठीमध्ये अर्थ
तुम्ही क्रिकेट ही क्रिकेट ही क्रिकेट खेळले असते का? ही क्रिकेट खेळले असते का? तुम्ही क्रिकेट खेळले असते का? पाचवं वाक्य, वुड ही WOULD वुड ही हॅज वुड ही हॅज प्लेड क्रिकेट PRICKET क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तो क्रिकेट तो क्रिकेट खेळला असता का? तो क्रिकेट खेळला असता तो क्रिकेट खेळला असता का? कळालं? सहावं वाक्य, वुड WOULD वुड CSHE हॅज प्लेड PLAYED प्लेड क्रिकेट CRICKET वुड सी हॅज प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ ती क्रिकेट ती क्रिकेट खेळली ती क्रिकेट खेळली असती का? असती का? क्वेश्चन मार्क. पुढं सातवं वाक्य, वुड WOULD वुड इट हॅज प्लेड PLAYED प्लेड क्रिकेट याचा मराठीमध्ये अर्थ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळले ते क्रिकेट खेळले असते का? ते क्रिकेट खेळले असते का? त्याच्यानंतर आठवं वाक्य बघा, आठवं वाक्य, वुड WOULD वुड ते हॅव प्लेड क्रिकेट CRICKET क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळले ते क्रिकेट खेळले असते का? असते का? क्वेश्चन मार्क. नववं वाक्य, वुड WOULD वुड राम वुड राम हॅव प्लेड PLAYED प्लेड क्रिकेट CRICKET क्वेश्चन मार्क त्याचं भाषांतर मराठीत राम क्रिकेट
राम खेट खेळला हसता का हसता का राम क्रिकेट खेळला असता का। आणि विद्यार्थी मित्रांनो पाचवं सहावं आणि सातवं वाक्य या ठिकाणी हॅज वापरलेलं आहे तर ते हॅज येत नाही काय येत आहे इथं हॅव ही हॅव आणि इट हॅव कारण इथं वाक्याच्या सुरुवातीला वूड आलेलं आहे वूड आणि हॅवचा संबंध असल्यामुळे या ठिकाणी जरी करता एक वचनी असला तरी त्या ठिकाणी हॅज वापरत नाही ते लक्षात ठेवा। दहावं वाक्य वूड डब्ल्यू ओ यू एल डी वूड पीपल पी ओ पी एल ई पीपल हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड क्रिकेट सी आर आय सी के ई टी क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ लोक लोक क्रिकेट क्रिकेट लोक क्रिकेट खेळले खेळले असते का लोक क्रिकेट खेळले असते का शेवटी क्वेश्चन मार्क कळले वाक्य। आता याच्यानंतर आपण याच वाक्यांमध्ये नॉट वापरल्यानंतर ते वाक्य कसं होतं ते लगेच पाहूया। चला तर मग करूया सुरुवात। मित्रांनो आता आपण वुड नॉट हॅव असलेली प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य पाहणार आहोत। एखादी कृती केली नसती का अशा अर्थाची वाक्य। सेंटेन्स नंबर वन वुड डब्ल्यू ओ यू एल डी वुड आय नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय ई टी क्रिकेट सी आर आय टी के ई टी मराठीमध्ये अर्थ मी क्रिकेट मी क्रिकेट मी क्रिकेट खेळलो खेळलो मी क्रिकेट खेळलो नसतो का मी क्रिकेट खेळलो नसतो मी क्रिकेट खेळलो नसतो का। पुढचं वाक्य घेऊया दुसरं वूड डब्ल्यू ओ यू एल डी वूड बी नॉट हॅव प्लेड क्रिकेट सी आर आय टी के ई टी पूर्वी नॉट हॅव प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ आम्ही क्रिकेट मी क्रिकेट खेळलो खेळलो आम्ही क्रिकेट खेळलो नसतो का आम्ही क्रिकेट खेळलो नसतो का आणि क्वेश्चन मार्क। तिसरं वाक्य नॉट आपण सहकारी क्रियापदाला जोडून घेऊ इथं वुडंट डब्ल्यू ओ यू एल डी नॉट इथं जोडून घेतलं वुडंट यू
have played cricket. CRICKET question mark. मराठी मध्ये अर्थ टू क्रिकेट, टू क्रिकेट खेळला, टू क्रिकेट खेळला नसतास का, नसतास का. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊ आपण, युचा अनेकवचन यू, चार नंबर. वुड, डब्ल्यू ओ यू एल डी, वुड यू नॉट हॅव प्लेड क्रिकेट. सी आर आय के ई टी मराठीमध्ये अर्थ तुम्ही क्रिकेट क्रिकेट खेळले, क्रिकेट खेळले नसते का, क्रिकेट खेळले ते क्रिकेट खेळले नसते का. पाचवं वाक्य, वुड, डब्ल्यू ओ यू एल डी, वुड ही नॉट हॅव प्लेड, पी एल ए वाय डी, प्लेड क्रिकेट. सी आर आय के ई टी क्वेश्चन मार्क. त्याचा मराठीमध्ये अर्थ तो क्रिकेट, तो क्रिकेट खेळला, तो क्रिकेट खेळला नसता का, क्वेश्चन मार्क, तो क्रिकेट खेळला नसता का. वाक्य सहावं, वुड, डब्ल्यू ओ यू एल डी, वुड सी नॉट हॅव प्लेड, पी एल ए वाय डी, प्लेड क्रिकेट. सी आर आय ई के ई टी क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये वाक्याचा अर्थ ई क्रिकेट, ई क्रिकेट खेळली, ई क्रिकेट खेळली नसती का. क्रिकेट खेळली नसती का. पुढचं वाक्य सातवं, वुड, डब्ल्यू ओ यू एल डी, वुड इट नॉट हॅव प्लेड क्रिकेट क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ ते क्रिकेट, ते क्रिकेट खेळले असते का, ते क्रिकेट खेळले नसते का. आठवं वाक्य, वुड, डब्ल्यू ओ यू एल डी,
तर आपण नॉट जोडलं तर इथं येईल एन कॉमा टी. वुडंट दे हॅव प्लेड, पी एल ए वाय डी, प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ क्वेश्चन मार्क ए क्रिकेट, ए क्रिकेट खेळले नसते का, खेळले ते का, क्वेश्चन मार्क. त्यानंतर पुढचं वाक्य घ्या नव. वूड, डब्ल्यू ओ यू एल डी, वूड राम नॉट हॅव प्लेड, पी एल ए वाय डी, प्लेड क्रिकेट, सी आर आय टी के ई टी. मराठीमध्ये अर्थ राम क्रिकेट, राम क्रिकेट खेळला नसता का, राम क्रिकेट खेळला नसता का. राम क्रिकेट खेळला नसता का. दहावं वाक्य घ्या. वुड पीपल, वुड पीपल नॉट हॅव प्लेड, पी एल ए वाय डी, प्लेड क्रिकेट, सी आर आय टी. मराठीमध्ये अर्थ लोक, लोक क्रिकेट, लोक क्रिकेट खेळले, लोक क्रिकेट खेळले का, लोक क्रिकेट खेळले नसते का. तशाच पद्धतीने मित्रांनो आणखीन एक वाक्याचा प्रकार राहिलेला आहे, तो म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन. का डब्ल्यू एच क्वेश्चन? डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करण्यासाठी डब्ल्यू एच शब्दांची गरज असते. तर ते कोणते शब्द ते अगोदर बघूया. पहिला शब्द आहे वॉट, डब्ल्यू एच ए टी. वॉट म्हणजे काय. दुसरा आहे डब्ल्यू एच वाय, वाय म्हणजे का. आहे डब्ल्यू एच ई एन, वेन म्हणजे केव्हा. चौथा शब्द आहे वेअर, डब्ल्यू एच ई आर, वेअर म्हणजे कोठे. त्यानंतर पाचवा शब्द आहे डब्ल्यू एच ओ, हु म्हणजे कोण. त्याच्यानंतर सहावा शब्द आहे डब्ल्यू एच ओ एम, हुम म्हणजे कोणाला. त्यानंतर सातवा शब्द आहे डब्ल्यू एच ओ एस, हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची.
हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची। त्याच्यानंतर आठवा शब्द आहे विच, WHICH, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते। विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते। नववा शब्द आहे पुढचा आहे HOW, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे। हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे। दहावा आहे हाऊ मेनी, MANY, हाऊ मेनी म्हणजे किती। हे काय दाखवत आहे या। अकरावा शब्द आहे हाऊ मच, हाऊ मच म्हणजे किती। हे दाखवत आहे प्रमाण, प्रमाण दर्शक। बारावा शब्द आहे हाऊ लॉंग, हे किती वेळ। हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ। आणि तेरावा शब्द आहे हाऊ फार, हाऊ फार म्हणजे किती दूर, किती दूर। तर अशा पद्धतीने हे डब्ल्यू एच शब्द आहेत। वाक्य बघूया। वेअर, WHEAR, वेअर। वुड, WOULD, वुड। ही, हॅव, प्लेड। हा तुम्ही आज वाढवायचं असेल तर वाक्य वाढवू शकता। आणि इथं क्वेश्चन मार्क। मराठीमध्ये अर्थ तो, कोठे खेळला असता, असत। अशाच पद्धतीने सरावाने वाक्य तुम्ही भरपूर करा। आता आपण काही आज्ञार्थी वाक्य बघूया। आज्ञार्थी, कम हियर, कम हियर, COM, कम हियर। इकडे ए, कम हियर म्हणजे इकडे ए। नकारार्थी वाक्य, डोंट कम हियर, डोंट कम हियर। मराठीमध्ये अर्थ इकडे येऊ नको किंवा नका, इकडे येऊ नको। गो देअर, गो देअर, तेथे जा, ते जा। आणि नकारार्थी, डोंट गो देअर, डोंट गो देअर, फुल स्टॉप। मराठीमध्ये अर्थ तेथे जाऊ नको। धन्यवाद।